बॉक्स ऑफिसवर सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार चित्रपटाची. सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर दिसत आहेत. या भूमिकेसाठी अजय पुरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली असून त्यांची ही मेहनत फळाला येत आहे. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकीकडे त्यांच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रतिसाद मिळत असतानाच अजय पुरकर लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहेत, मात्र मराठी किंवा हिंदीत नव्हे तर दक्षिणात्य चित्रपटात. अभिनेते अजय पुरकर एका तेलुगू चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातून ते दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. स्कंदा असे या चित्रपटाचे नाव आहे, ज्याचे दिग्दर्शन अखंड फेम दिग्दर्शक बेयापती श्रीनू यांनी केले आहे. अभिनेता राम पोट्टीनेनी यात मुख्य भूमिका साकारत असून त्याच्यासह मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर व श्रीलीला सुद्धा असणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भरपूर ॲक्शनचा भरणा असून अभिनेते अजय पुरकर यांची एक झलक सुद्धा पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात अजय पुरकर महत्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार असून त्यांना या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान चित्रपटाच्या प्री रिलीज इव्हेंट प्रसंगी दिग्दर्शक बोयापती श्रीनू यांनी अजय पुरकर यांच्या सुभेदार चित्रपटातील भूमिकेचं व चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून तो व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अजय पुरकर हे आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये झळकले आहेत. शिवाय त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले असून त्यांच्या दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एंट्रीची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.